उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। दोन दिवसांपूर्वीच तालुक्याचे ठिकाण असलेल्या राहुरी शहरात सुसाट वारा आणि पावसाने व्यापारी वर्गासह शेतकरी बांधवांची मोठी धावपळ केली। यामध्ये मोठमोठाली झाडे उन्मळून पडली, तसेच महावितरणाचे अनेक इलेक्ट्रिक पोल देखील कोसळल्याने महावितरण कर्मचाऱ्यांची मोठी हेळसांड झाली। तर कसेबसे विद्युत पोल उभे करून वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोच आज पुन्हा राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात उमरे ब्राह्मणी टाकळीमिया चेडगाव आदी ठिकाणी भरदुपारी पाऊस आणि सुसाट वाऱ्यानं धुमाकूळ घातल्यानं उमरे येथील चांगदेव रंगनाथ ढोकणे यांच्या राहत्या घराचे पत्र्याचे शेत पत्त्यासारखे उडून गेले। तर हॉटेल व्यंकटेश यांचे जिजाऊ माता मंगल कार्यालय याची मोठी दुरावस्था झाली असून घटनेची माहिती समजताच कामगार तलाठी कांचन घाडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामे केले आहेत। सध्या कांदा काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू असून मजुरांअभावी कांदा अजूनही शेतातच पडून असल्यानं त्यांचं देखील या पावसांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी जालिंदर ढोकणे अहमदनगर।